नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय भैरवनाथाच्या दर्शनाला आणि वारुगड किल्ल्याच्या पायथ्याजवळच हे श्री भैरवनाथाचं आणि जोगवाईचं जागृत देवस्थान आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण मान तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते आणि या पूर्व पश्चिम धावणाऱ्या रांगेतच वारुगड किल्ला थाट मांडून उभा आहे. आपण वारुगड किल्ल्यालाही भेट देणार आहोत आता जाता जाता. King. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. तर प्रवीण भोसले यांच्या दुर्गरचना या पुस्तकामध्ये सुद्धा वारुगड किल्ल्याचा उल्लेख बाले किल्ला म्हणून केलेला आहे. तसेच हे ठिकाण 3000 फीट उंचीवर असल्यामुळे इथे सदैव थंड हवा वाहत असते आणि इथले वातावरण खूप छान असते. 100% प्रदूषण मुक्त असे वातावरण असते. रस्त्याने जातानाच बघा, एंट्री करतानाच लांबूनच या किल्ल्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. आता आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याजवळ. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. तुम्हाला ट्रेकिंग करत यायचं असेल तर गिरवी जाधववाडी पर्यंत गाडीने येऊ शकता आणि तिथून पुढे 4 किलोमीटर चालत ट्रेकिंग करत तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोहोचू शकता. आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने. हे आहे भैरवनाथाचं जागृत देवस्थान. आणि हा आहे किल्ले वारुगड. श्री भैरवनाथाचं मंदिर खूप जागृत देवस्थान आहे. इथे दरवर्षी भव्य यात्रा असते. यावर्षी ही यात्रा भरण्यात आली नव्हती कारण COVID-19 मुळे ही यात्रा यावर्षी नव्हती. तर पंचक्रोशीतले लोक या भव्य यात्रेमध्ये देवदर्शनासाठी येतात. ही यात्रा म्हणजे 12 वाड्यांचं ऐक्याचं प्रतीक असं मानलं जातं. मित्रांनो, जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की वारुगडच्या यात्रेला भेट द्या. एप्रिल महिन्याच्या एंडिंगमध्ये ही यात्रा असते. मी काही फोटोज तुम्हाला शेअर करत आहे. आता आपण नाथ साहेबांचं दर्शन घेऊया. COVID-19 मुळे आतमध्ये एंट्री करण्यास सर्वांनाच बंदी आहे म्हणून आपण बाहेरून दर्शन घेणार आहोत. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि इथून जो गडाचं दर्शन बघा, हे असं दिसतो गड. आता सध्या तर आम्ही गडावर जाणार नाही आहोत, बट नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही इथे भेट देऊ तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन.
वारुगड किल्ला ट्रेकिंगसाठी खूप छान आहे आणि आजूबाजूचा परिसरही खूप मस्त आहे। जर तुम्हाला ट्रेकिंग करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्की वारुगड किल्ल्याला भेट द्या। चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।